मी वृषाली. तुमचं झोका घे भरारी या पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील जो काही स्थूल वाचनचा भाग आहे ज्याचं नाव आहे वीरांगना, तो आपण भाग बघणार आहोत. या भागामध्ये किंवा प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला देशहित आणि समाजहित डोळ्यासमोर ठेवून आपलं कार्य बजावणाऱ्या दोन वीरांगनांची माहिती देण्यात आलेली आहे. चला तर मग आपण या दोन वीरांगनांची माहिती करून पाठ शिकून घेऊया. सुरुवातीला आपण बघणार आहोत स्वाती महाडिक यांच्याविषयी. स्वाती महाडिक या संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी होत्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे सैन्यावर रुजू होऊन सैन्यात काम करणारा जवान महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे त्याला साथ देणारी त्याची पत्नी वीरपत्नी ही सुद्धा तेवढीच महत्वाची असते. या धड्यामध्ये किंवा या पाठामध्ये स्वाती महाडिक यांचा वीरपत्नी ते एक वीरांगना हा जो प्रवास आहे तो त्यांनी प्रवास कसा केला याविषयी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. स्वाती महाडिक यांचं शिक्षण शिवाजी विद्यापीठातून झालं. त्यांनी BSC चा कोर्स पूर्ण केला व MSW चा कोर्स पूर्ण केला. शिवाय पुणे महानगरपालिकेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन विभागाखाली दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी काम केलं आणि यथावकाश शिक्षण पूर्ण करत असताना, नोकरी करत असताना त्यांचं लग्न संतोष महाडिक यांच्याशी झालं. संतोष महाडिक हे भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा बजावत होते. लग्न झाल्यानंतर त्यांनी अनेक व्यावसायिक कोर्स पूर्ण केले व त्याचबरोबर BEd कोर्सचा कम्प्लीट करून एका आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी आपली शिक्षिकेची नोकरी चालू केली होती. कर्नल संतोष महाडिक हे सैन्य दलामध्ये आपली सेवा कणखरपणे मनापासून बजावत होते आणि दहशतवाद्यांशी लढता लढता त्यांना वीरमरण प्राप्त झालं. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्या पतीला वीरमरण प्राप्त झाल्यानंतर त्याच्या अंत्यदर्शनाच्या वेळी स्वाती महाडिक यांनी आपल्या पतीची इच्छा पूर्ण करावी किंवा पतीचं अर्धवट राहिलेलं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं, देशप्रेम त्यांचं पुढे जात राहावं यासाठी स्वतः सैन्यात रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळी त्यांचं वय जे काही होतं ते 40 आसपास होतं. त्यांचं वय असंही नव्हतं की त्या आत्ताच लगेच त्या सैन्यामध्ये रुजू होतील, पण त्यांचं वय 40 आसपास असल्यामुळे त्यांनी एक प्रकारे विशेष परवानगी घेतली होती जेणेकरून त्यांना सैन्य दलामध्ये प्राप्त व्हायचं होतं. आणि सैन्य दलामध्ये प्राप्त होण्यासाठी ज्या काही शारीरिक चाचण्या असतात, ज्या काही वैद्यकीय चाचण्या असतात, त्या चाचण्या त्यांनी पूर्ण केल्या आणि 11 महिन्यांचं जे काही ट्रेनिंग असतं, जे काही प्रशिक्षण असतं ते पूर्ण केलं आणि आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये त्या रुजू झाल्या. हा जो काही त्यांच्या ट्रेनिंगचा किंवा प्रशिक्षणाचा काळ होता, त्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा सराव केला. त्यांचा उत्साह जो होता तो आत्ताच्या मुलींना लाजवेल असा होता असं या पाठामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे का म्हटलेलं आहे, तर त्यांचं वय हे 40 आसपास होतं आणि त्यांच्या बरोबरच्या ज्या काही मुली होत्या त्या 30 आसपास होत्या किंवा 25 ते 30 वयोगटातल्या होत्या. त्यांचा उत्साह वेगळा होता आणि 40 आसपासल्या असणाऱ्या स्वाती महाडिक यांचा उत्साह वेगळा होता. त्या काय म्हणतात, तर पतीच्या मरणाचं किंवा पतीच्या निधनाचं दुःख मला जास्त वाटलं नाही, कारण ते दुःख प्रशिक्षणामध्ये त्या विसरून गेल्या आणि त्यांनी एक आपल्या त्यांच्या डोळ्यासमोर ध्येय ठेवलं होतं की त्यांना भारतीय सैन्य दलामध्ये रुजू व्हायचं होतं. पुढे त्या असं म्हणतात की जो तुम्ही मुक्काम ठरवलेला असतो त्या मुक्कामाला जाताना तुमचे जे काही टप्पे असतात, म्हणजे परीक्षेचा कालावधी असेल किंवा ट्रेनिंगचा कालावधी असेल आणि तुमचा मुक्काम, म्हणजे तुम्हाला जे काही ध्येय गाठायचं असेल, हा जो मुक्काम जो आहे तो तुम्ही नियोजनबद्ध केला, खडतर न वाटता त्याचा आनंद जर तुम्ही लुटत गेला तर तुम्हाला ध्येय आपलं जे काही आहे ते सहज प्राप्त होईल. किंवा मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर त्यांचा विश्वास आहे असं त्या म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ओळीवर, म्हणजे मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर माझा विश्वास आहे, या ओळीवर आपल्याला स्वमत विचारलं जाईल किंवा तुमचं यावर जे काही मत आहे तुम्हाला हे वाक्य बरोबर वाटतं का, हे अशा प्रकारचे प्रश्न या ओळीवर येऊ शकतात. तर हे स्वमत लिहित असताना तुम्हाला असं लिहायचं आहे किंवा अशा शब्दात तुम्ही लिहू शकता की माझी 10वीची परीक्षा आहे, 10वीची परीक्षा हे माझ्या समोरचं ध्येय आहे. साधारणपणे 10वीची परीक्षा ही येते मार्चमध्ये, त्याच्या आधी ज्या काही परीक्षा होतात, म्हणजे 3 परीक्षा असेल आपली, 6 असेल, 9 महिन्यांनी होणारी 9 असेल, किंवा वर्गातल्या किंवा क्लासेसमधल्या ज्या काही वेगवेगळ्या युनिट टेस्ट असतात, हे जे काही आहेत ते प्रवास करण्याचे
घटक आहेत आणि आपला मेन घटक किंवा मुख्य ध्येय जे काही आहे ते कुठलं आहे तर दहावीची बोर्ड परीक्षा मार्च मध्ये होणारी ते आपलं ध्येय आहे. आता मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवास हा जो नियोजनबद्ध प्रवास आहे म्हणजे तिमाही परीक्षेचा सहामाही परीक्षेचा नवमाही परीक्षेचा तो जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित करत गेलात त्याचा अभ्यासाचा आनंद घेऊन करत गेलात तर तुम्हाला दहावीची येणारी जी काही बोर्ड परीक्षा आहे ती परीक्षा अवघड वाटणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी जे काही आपले प्रवासाचे टप्पे आहेत त्या प्रवासाच्या टप्प्यांचा आनंद लुटत किंवा एक प्रकारचं त्याचं दडपण न घेता मनापासून तो टप्पे आपण पूर्ण केले पाहिजेत असं स्वाती महाडिक यांना इथे वाटतं. शिवाय त्यांच्याकडे जी काही परिस्थिती होती प्राप्त परिस्थितीमधून त्यांनी यशाला गवसणी घातली होती किंवा समजा आपल्याकडे अशी वेळ येते आपल्याला एक ध्येय असतं आपल्यासमोर एक ध्येय आपण ठेवतो की मला हे बनायचं आहे किंवा मला डॉक्टर बनायचं आहे किंवा मला एक डान्सर बनायचं आहे. पण आपल्याकडे तशी परिस्थिती असते का आपल्याकडे तेवढी पुस्तकं नसतात किंवा कॉलेजला जायची वेळ नसते काही काही वेळेला पैसे नसतात अशा परिस्थितीमध्ये आपण ध्येय आपलं डळमळू देतो किंवा काही काही वेळेला ते ध्येय डळमळलं जातं. पण आपल्याकडे जी प्राप्त परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं हेच खऱ्या अर्थानं यश आहे असं इथे स्वाती महाडिक यांना वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा स्वाती महाडिक यांचं वय 40 आसपास होतं त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी होत्या. स्वाती महाडिक यांनी ज्या वेळेला आपण लष्करामध्ये जायचं किंवा भारतीय सैन्य दलामध्ये रुजू व्हायचं असा ज्या दिवशी निर्धार केला त्या दिवशी त्यांना अनेक प्रकारे प्रलोभन दिली गेली किंवा अनेक प्रकारे त्यांना सुखासीन आयुष्य देण्यात आलं जेणेकरून त्या भारतीय सैन्य दलामध्ये रुजू होऊ नयेत किंवा त्यांना जो काही कष्ट करायला लागू दे लागणार होते ते लागू नयेत यासाठी त्यांना अनेक प्रलोभन देण्यात आली होती. पण त्यांचा निर्धार पक्का होता देशप्रेमाची त्यांची जी काही हाक होती ती पक्की होती त्यामुळे त्यांनी ही प्रलोभन दूर सारली आणि आपल्या ट्रेनिंगकडे आपल्या प्रशिक्षणाकडे त्यांनी लक्ष देऊन सैन्य दलामध्ये रुजू होण्याचं आपलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. आणि अशा रीतीने त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करत असताना आपल्या दोन्ही मुलांना भारतीय सैन्य दलामध्येच रुजू करेन असा जो काही देशप्रेमापोटी जाऊन एक निर्धार केला होता तो इथे खरंच वाखाणण्यासारखा आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रत्यक्षात सैनिकांना किंवा कुणाला मदत करता येत नसेल तर आपल्याकडे जी काही आपली देशप्रेमाची भावना आहे ती आपण जागृत ठेवली पाहिजे. देशाचा होणारा अपमान आपण ऐकून घेतला नाही पाहिजे किंवा त्याविषयी आपण विरोध दाखवला पाहिजे. लोकांशी बोलत असताना आपला देशाभिमान किंवा आपल्या देशाप्रती असणारी आपलं प्रेम भावना आपला अभिमान हा सारखा सारखा दिसून येईल अशा प्रकारे आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा या देशप्रेमाने ओथंबून किंवा ओतप्रोत होऊन देशाबद्दल अभिमान बाळगा आणि झोकासोबत कायम शिकत राहा.